नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या बातम्या. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या एकूण 4 जागांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, त्याचबरोबर मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षकच्या जागेसाठी मतदान सुरू झालेलं आहे. मुंबई पदवीधरच्या जागेवर ठाकरे गट विरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगला. सातत्याने 12 वर्ष या मतदारसंघामध्ये माझ्या माध्यमाने वेगवेगळे विधायक कामं आणि त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक कार्य झालेले आहेत. त्याचं कार्य अहवाल हे मी थेट मतदारांपर्यंत पोचवलेलं आहे आणि निश्चितपणे मतदार हा सुजाण आहे. मतदारांना लक्षात येतं की फक्त खोटे आरोप करायचे म्हणून आरोप विरोधक हे सातत्याने आरोप करत असतात. त्यांच्याकडे बोलायला खरं तर काहीच विषय नाही आहे आणि त्याच्यामुळे काहीतरी उकडून करायचं, काहीतरी खोटं नाटक बोलायचं. खोटं बोल पण रेटून बोल हीच पद्धत चालू आहे. पण माझं कार्य आणि त्याचबरोबर जे विधायक कार्य या मतदारसंघामध्ये केलं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे मतदारांना या गोष्टीची सत्यता माहिती आहे. त्याचबरोबर महायुतीचा कार्यकर्ता जो सातत्याने झटतोय आणि लोकांपर्यंत पोचतोय त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये हा महायुतीच्या उमेदवाराचा म्हणजे माझा विजय निश्चित आहे. निश्चितपणे या मतदारसंघामध्ये यश हे चांगल्या पद्धतीने माझं होईल असा मला विश्वास आहे. कारण 5ही जिल्ह्यांमध्ये फार चांगला प्रतिसाद मतदारांनी दिला आहे. संस्था टू संस्था भेटी असतील, त्याचबरोबर संघटनात्मक बैठकींच्या माध्यमाने असेल, थेट पदवीधरांच्या मेळाव्यांच्या माध्यमाने पदवीधरांशी जो संपर्क साधला आहे, मतदारांशी जो संपर्क साधला आहे त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीचा जो प्रतिसाद भेटतोय त्याच्यामुळे मोठ्या पद्धतीचं यश भेटेल असा विश्वास आहे. नाही, निश्चितपणे मनसे माननीय राजसाहेब ठाकरे असतील मनसेच्या माध्यमाने, त्याचबरोबर माननीय शिंदेसाहेब आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस माननीय तटकरे साहेबांच्या माध्यमाने, माननीय अजितदादांच्या माध्यमाने अतिशय चांगल्या पद्धतीत संघटनात्मक काम चालू आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, मनसेचा कार्यकर्ता आहे, महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता अतिशय ताकदीने खाली उतरलेला आहे आणि मतदारांपर्यंत पोहोचलेला आहे आणि प्रत्येक मतदाराला मतदानासाठी नेत आहे. नाही, निश्चितपणे मी मगाशी आपल्याला सांगितलं की कोकणामध्ये जो या महायुतीच्या कार्यकर्त्याचं नेटवर्क आहे आणि त्याच्यामुळे या मतदारसंघात मोठा विजय हा महायुतीच्या कार्यकर्त्यांचा होईल खरं तर मी मानतो. सर, पदवीधर मतदार कुठेतरी कमी प्रमाणात बाहेर पडताना दिसतात प्रत्येक निवडणुकीमध्ये, काय आव्हान पाहत होतात, काय आव्हान असेल मतदार? नाही, आपल्या माध्यमाने मी सर्व पदवीधर मतदारांना हेच आवाहन करीन की मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो अधिकार बजावण्यासाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाला यावं अशी विनंती. कोकण पदवीधरचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी माध्यमांसमोर ही प्रतिक्रिया दिली. त्यांनी मतदानाचा हक्क नुकताच बजावला.